पप्पा, तुमची आठवण मनातून जाऊच शकली नाही. आज भरलेल्या आभाळाबरोबरच डोळ्यात देखील पाणी दाटल्यासारखं वाटलं. बाकी काही नाही, तुमची आठवण आली म्हणून थोडंसं रडावं वाटलं. बाकी काही नाही, तुमची आठवण आली म्हणून थोडंसं रडावं वाटलं. प्रिय पप्पा, कशी सुरुवात करू, कुठून सुरुवात करू काहीच कळेना. तुम्ही आम्हाला जिथून सोडून गेलात अगदी तिथूनच सुरुवात करावी म्हणतोय. तारीख 1 ऑगस्ट 2023, अगदी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास वयाच्या 73व्या वर्षी तुम्ही शेवटचा श्वास घेतला. त्या अगोदरच तुमची शुगर कमी झालेली, म्हणून तुम्हाला थोडंसं पाणी भरवलं आणि घराच्या उंबरट्या बाहेर पडलो. पुन्हा थोड्या वेळानं येऊन तुम्हाला हाक मारली तर तुम्ही औसुद्धा देईनात. त्यावेळी जीव घाबरा झालेला आणि लक्षात देखील आलेलं आता तुम्ही आमच्या सोबत नाही राहिलात. मुंबईतून चुलत भाऊ विमानानं येणार होते, त्यामुळे गावकरी त्यांची वाट बघत होते. तोपर्यंत अगदी घरातला मुलगा म्हणून मी सुद्धा स्वतःला आईला आणि बहिणीला सावरलं. डोळ्यात पाणी तर होतच, पण रडायचं नाही हे ठरवून होतो. पण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भाऊ मुंबईतून घरी आले आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला. मला सुद्धा त्याच क्षणाला जाणवलं, आता तुमचं शेवटचं दर्शन आहे. दिवसभर अडवून ठेवलेला माझ्या अश्रूंचा बांध देखील त्याच क्षणी फुटला. पप्पा, तुम्ही माझे फक्त वडील नव्हता तर एक हक्काचा मित्र देखील होता. अगदी 10वीचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण एकाच ताटात जेवायचो. या सर्व आठवणींनी आजच्या 12व्या दिवशी पुन्हा एकदा हुंदका दाटून आला. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तुम्ही अचानक आम्हाला सोडून गेलात. किती स्वप्न पाहिली होती तुम्ही, आणि ती सगळी स्वप्न एक एक करून स्वतःच्या कर्तृत्वानं सत्यातही उतरवलीत. पप्पा, आज मी जो काही उपाय तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच. तुम्ही मला आवडत्या करिअरच्या वाटेवर मोकळीकता आणि साथ दिली नसती तर मी आज शून्यच असतो. पप्पा, तुम्ही नावाप्रमाणेच प्रकाशमय होता. जेव्हा सेवेत रुजू होता तेव्हा सर्वांचे आवडते गुरुजी होता. तुम्ही घडवलेले विद्यार्थी जेव्हा तुम्हाला भेटायचे तेव्हा तुमच्याबाबत त्यांच्या मनात असलेला आदर प्रकर्षानं माझ्यासमोर यायचा, आणि त्याचवेळी माझी छातीही अभिमानानं फुलायची. माझा अशा एका शिस्तप्रिय आणि तेवढ्याच प्रेमळ गुरुजींच्या पोटी जन्म झालाय याचं सार्थ अभिमान मला नेहमी असायचं. 1999 साली तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार हा तर तुमच्या शैक्षणिक कामगिरीचा गौरवच करणारा ठरला. शिक्षण क्षेत्रात तुम्ही काम करत असताना कधीच ती नोकरी म्हणून केली नाही. समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी तुम्ही त्यावेळी सेवेत असताना आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्याच क्षमतेनं बजावली. शिक्षण सेवेनिमित्त शिरगा, मुणगे, किंजवडे, चिंदर या गावात तुम्ही सेवा बजावली आहे. या सर्व गावांमध्ये आजही मी कामानिमित्त गेलो असता तुमच्याविषयीच्या आदरयुक्त भीतीचे अनेक किस्से माझ्या कानी पडतात. पप्पा, तुम्ही माझ्यासाठी एक वादळ होता. आज हे वादळ जरी शांत झालं असलं तरी पडवळ गुरुजी या वादळाचा संस्कार रूपी झंझावात सदैव कानी पडत राहील, एवढं नक्की. खूप आठवण येते पप्पा तुमची. एकही दिवस असा जात नाही की तुमची आठवण येत नाही. अजून खूप बोलावंसं वाटतंय तुमच्यासोबत. जसं आपण आधी समोरासमोर एका ताटात जेवताना बोलायचो, आजही हे पत्र लिहिताना कंठ दाटून येतोय माझा. ते सगळे दिवस असे झरझर डोळ्यासमोर येतात, पण मला आजही कोणाला हे सांगता येत नाहीये. नेहमीप्रमाणेच शांत असणारा मी तुमच्यावरच तर गेलोय. शांत स्वभावाचा, कधीही लवकर न बोलणारा, सगळ्यांचं ऐकून घेणारा, मनातच सगळं साठवून ठेवणारा. पप्पा, तुमचे सगळे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त मिठभाऊ गावचं ग्रामदेवत श्रीदेव रामेश्वर चरणी एकच प्रार्थना आहे, तुम्ही आता जिथं आहात तिथं आनंदानं राहा. आईची मुळीच काळजी करू नका. आम्ही कुटुंबीय आहोत आईची पुरेपूर काळजी घ्यायला. पप्पा, तुम्ही तुमची काळजी घ्या बस. पप्पा, आजच्या 12व्या दिवशी भावपूर्ण आदरांजली. तुमचाच लाडका अमित प्रकाश पडवळ.